केंद्रामध्ये मध्ये सरकार कोणाचं होतं? भारतीय जनता पक्षाचं। हा इथला गरीब मराठा या देशातला एक हिस्सा आहे, गरीब आहे, त्याला श्रीमंत मराठा हा बघायला तयार नाही, उमेदवारी द्यायला तयार नाही, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा उभा करायला तयार नाही। त्याला आरक्षणाच्या माध्यमातून जो फायदा होणार होता त्याचं ताट जर कोणी काढलं असेल तर हे भारतीय जनता पक्षाने काढले, हे आपण सारा लक्षात घ्या। आणि आज तोंड देखलं हाच श्रीमंत मराठा सांगतोय की नाही नाही आम्ही असणार गरीब मराठ्यासाठी लढणार। आणि बघा, जेव्हा लढायचं होतं तेव्हा तुम्ही लढला का नाही? जेव्हा लढायचं होतं तेव्हा तुम्ही लढला का नाही? आणि आता ज्यावेळेस सगळं संपलंय त्यावेळेस तुम्ही सांगताय लढा। माझं आव्हान आहे शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना, शरद पवार आणि या मंडळींना आव्हान आहे की तुम्ही पुन्हा या गरीब मराठ्यांचा प्रश्न कोर्टाच्या आयरणीवरती कसा आणणार ते पहिल्यांदा सांगा। तुम्ही कोर्टाच्या आयरणीवरती कसा असणार हे सांगा ना। नुसतं आम्ही लढणार, नुसतं आम्ही लढणार, अरे 5 वर्ष झाली ना। मी इथल्या सगळ्या गरीब मराठाला असं आवाहन करतो की आपण वंचितच्या बरोबर या। सवलतींचा प्रश्न, गरीब मराठ्यांच्या सवलतीचा प्रश्न पुन्हा गव्हर्नर मार्फत आपण सारा कोर्टाच्या टेबलवर घेऊन जाऊ शकतो। आणण्याची इच्छा असेल तर मी जो सांगितलेला मार्ग हा काही नवा मार्ग नाही, इच्छा असेल तर यांनी सुद्धा त्यावेळेस करू शकले असते, इच्छा असते तर ते करू शकले असते, पण मुळात इच्छाच नाही आणि म्हणून त्यांनी केलं नाही अशी असणारी परिस्थिती। मित्र भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच गठबंधन यांना तुम्ही उलटून टाकू शकता हे लक्षात घ्या। एकाच मुद्द्यावरती तुम्ही असं उलटून टाकू शकता की माझं मत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पहिल्यांदा ठरवून घ्या। पाणी मिळालं नाही, अमुक मिळालं नाही, तमुक मिळालं नाही, तमुक मिळालं नाही ही चर्चा यावेळेस नाही। कुठलीच चर्चा नाही, एकच चर्चा आणि ती म्हणजे की भारतीय जनता पक्षाला पुन्हा आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये येऊ देणार नाही अशी असणारी बोलतो। आणि म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांना सांगतो की ठरवा, तुम्ही जर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून थांबवायला महाराष्ट्रामध्ये तयार आहात तर वंचित तुम्हाला हात द्यायला तयार आहे एवढा असणारा लागतात। इथे मुसलमानांना टार्गेट केलं, एनआरसीचा प्रश्न आला त्यावेळेस असणारा असं सांगण्यात आलं की हा आम्ही असणारा मुसलमानाचा विषय सरळ करण्यासाठी आणलेला, पण हा मुसलमानाला दाखवून इथला हा जो भटक्या विमुक्त आहे ज्याच्याकडे गावामध्ये जमीन नाही असा जो वर्ग आहे त्याला सरळ करण्याचा मार्ग होता हे लक्षात घ्या।
माझ्या अगोदरच्या मित्राने आपल्याला सांगितलं की देशाला माणसाला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं, 15 ऑगस्टला मिळालं, त्याच्या 5 वर्षानंतर 31 ऑगस्टला, त्याच्या 5 वर्षानंतर 31 ऑगस्टला इथल्या भटक्याला स्वातंत्र्य मिळालं हे आपण लक्षात घ्या. नाही तर हे ब्रिटिशांच्या काबूमध्ये आलेलं नव्हतं, ब्रिटिशांनी यांच्या वसाहती उभ्या केल्या आणि याला त्या वसाहतीमध्येच राहायचं होतं अशी असतात रिपोर्ट. आज मी इथल्या साऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे, आवाहन करणार आहे, 2-3 महिने राहिलेत, या 2-3 महिन्यामध्ये अजून उचकवण्याचं कामकाज होईल. दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जाईल, दंगली कशा होतील हे पाहिलं जाईल, हिंदू मुसलमानाची फूट कशी पडेल हे त्या ठिकाणी बघितल्या जाईल. आपण आतापर्यंत जे सहन करत आलेला आहात, अन्याय अत्याचार जुलम जे आपण सहन करत आलेला आहात, माझं म्हणणं असं आहे 2-3 महिने अजून जरा कळसन